जाणता राजा अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक जण उपमा देतात जाणता राजा. मी काही कुठं म्हणलो नाही जाणता राजा. मी इथं आल्यापासून काय झालं मला माहीत नाही. सगळे पत्रकार माझ्या मागे लागले, सारखं आपले दाडकं पुढं करून बोलाव. आता कशा बोलायचं कशा बोलायचे तुम्हाला का आहे काय? म्हणजे सकाळची फेरफेर मी वाचते कोणतरी सातारला काय बोललं बहुतेक त्याबद्दल, त्याच्यावर काय हवं काय काय त्याच्यावर सांगायचं? मी तर काही कधी कोणा बोललो नाही. काही बोलायचं असलं तर रामराजे पुरेस आहेत, आणि त्यामुळे रामराजे असल्यानंतर मला कोणाला बोलावं लागत नाही. आता ते बोललेच काय, ठीक आहे आता काही बोलायचं आपण काय. मी तर शब्दांनी बोललो नाही, बोलणारही नाही. पण त्यांनी एक वाक्य वापरलं की जाणता राजा म्हणून म्हणत. तर मी काही कुठं म्हणलो नाही मला जाणता राजा म्हणा. पण मला एक गोष्ट समजत नाही, शिवाजी महाराजांचा इतिहास प्रामाणिकपणानं अभ्यास करून वाचला तर छत्रपती यांची उपाधी शिवछत्रपती हीच होती, छत्रपतीच होती, जाणता राजा नव्हती. आणि जाणता राजा हा शब्द हा रामदासांनी आणलेला होता. आणि जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते हे खोटं. रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजामाताच होत्या. शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व घडवलं ते जिजामातांच्या संसारातनं संसारातनं घडवलं. आणि त्यामुळं तुम्ही जर शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या कालखंडामध्ये रामदास नव्हते, पण काही लोकांच्या हातात लेखणी होती. आणि त्यामुळे या कर्तृत्व संपन्न महामानवाला घडवण्याचं काम कुणीतरी रामदासांनी केलं असं लेखणीची कमाल कुणीतरी केली. आणि आम्ही लोक मागं लागलो की महाराजांचं सगळं जे कर्तृत्व आहे ते रामदासांच्यामुळं आहे, हे खरं नव्हे. कर्तृत्व हे स्वकर्तृत्व, शौर्य स्वशौर्य, आणि मार्गदर्शन आणि संस्कार मातेचे संस्कार यामधून हे एक महाआयामी अशा प्रकारचं व्यक्तित्व या देशामध्ये आलं. त्यामुळे त्यांना कोणतरी जाणता राजा म्हणायची गरज नाही. छत्रपती हे जन्मानी कर्तृत्वानी लोकांच्या अंतःकरणामध्ये छत्रपतीच राहतील, तिचं दुसरं कोणी काही म्हणायचं कारण नाही. आणि त्यामुळे त्याचा आग्रह हा आम्हा लोकांचा कधी असणं शक्यच नाही. म्हणून तेवढं पुस्तक आज मी या ठिकाणी हे स्पष्टीकरण करू इच्छितो. बस बाकी काही बोलायची काही गरज नाही.